नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आपण पाहणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस याबद्दल तर पोलीस भरतीच्या उमेदवारांचे मोठे काय संभ्रम झालेले आहेत काय त्यांच्या मनात आहे लेखी परीक्षा कधी होणार आहे हे आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहे पोलीस भरती संदर्भात काय मोठे सहा निर्णय झाले शारीरिक चाचणी कधी होणार आहे तर आणि मुंबई हायकोर्टाने काय एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे हे आपण सगळं पाहणार आहे मित्रांनो तर शारीरिक चाचणी कधी होणार आहे तर ते पण त्यांची कधी होणार आहे आपले कधी होणार आहे तर लेखी परीक्षा कधी होणार आहे हे आपण सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपण माहीत करून घेणार आहे मित्रांनो तर याआधी आपण न्यूज काय म्हणते बघूया न्यूजमध्ये काय चाललंय ते आपण पहिले पाहूया तर, तर चला बघूया सेवा आयोगाच्या वेबसाईटवर पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्जामध्ये तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्याची राज्य सरकारनं तयारी दर्शवली तस आहे तसंच येत्या अडीच महिन्यांमध्ये तृतीय पंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली सुद्धा बनवण्याचं राज्य सरकारनं मान्य केलंय तृतीय पंथीयांच्या के चा शारीरिक चाचणीसाठी नियमावली बनवण्यासाठी राज्य सरकारला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर लेखी आणि शारीरिक चाचणी घेण्यात येईल दरम्यान गृह विभागातील सरसकट नोकर भरतीमध्ये तृतीयपंथीयांना संधी देण्याच्या मॅटच्या निर्णयाला मात्र उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे खूप आनंदी आहे की आ, मी महाराष्ट्रातली पहिली ट्रान्सजेंडर आहे की मी पिटिशन फाईल केले आणि मी मॅट मॅटनी मला निकाल दिल्यानंतर जी निकिता मुख्य दल म्हणून एक ट्रान्सजेंडर आहे पुण्याची ती पण माझ्यासोबत पिटिशन दाखल केली तर आम्ही दोन व्यक्ती आहे की पोलीस भरतीमध्ये तर आम्हाला खूप आनंद होतो या गोष्टीचा की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं कुठल्या गव्हर्मेंट जॉबला दिलेलं नाही आहे आणि पहिल्यांदाच आम्हाला ट्रान्सजेंडर लोकांना कोर्टाने निकाल दिलेला आहे तर मित्रांनो हायकोर्ट निर्णय देताना काय म्हणले ते बघूया मित्रांनो अडीच महिन्यात तृतीय पंथांच्यासाठी शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवायची आहे हे असं सांगितलेलं आहे पण आता सध्या तरी काही त्या बाबतीत काही निर्णय आलेला नाही की शारीरिक चाचणीमध्ये कोणते इव्हेंट असणार आहे काय इव्हेंट असणार आहेत त्यांचं टायमिंग काय आहे तर हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की अजून का काही जाहीर झाले नाहीत ते नंतर तृतीय पंचायतीसाठी येणार आहे मित्रांनो जो पण काही निर्णय येणार आहे मित्रांनो तो अडीच महिन्यानंतर येणार आहे तर अडीच महिन्यापर्यंत तरी काही निर्णय येणार नाही यासाठी मित्रांनो तर आपण नेक्स्ट बघूया काय निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो आता हायकोर्टाने दुसरा काय आपल्याला निर्णय दिला आहे ते बघूया तर तृतीय पंथ्यांसाठी शारीरिक चाचणी अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर नव्या नियमावलीनुसार घ्यावे असं हायकोर्टाने दिलेलं आहे मित्रांनो निर्णय तर हा एक ऐतिहासिक निर्णय म्हणायला लागेल कारण ह्याआधी आपल्याला स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी ऑप्शन होते फॉर्मवरती भरण्यासाठी पण आता या तृतीयांपंथसाठी पण ऑप्शन येणार आहेत मित्रांनो तर हे एक ऐतिहासिकच हे आहे तर निर्णय आहे तर आणि मी मित्रांनो आता तेरा तारखेनंतर फॉर्म फॉर्मवरती काय येणार आहे तिसरा ऑप्शन येणार आहे की नाही तर फॉर्म भरण्यासाठी त्यांच्यासाठी काय वेगळा करणार आहेत ते आता तेरा तारखेनंतर आपल्याला कळणार आहे मित्रांनो तर अजून नेक्स्ट काय दिलेला आहे निर्णय ते आपण बघूया तर मित्रांनो हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे बघा मित्रांनो तर आधी काही न्यूजमध्ये असं झालेलं आहे की भरती काही लांबणीवर पडणार आहे भरतीला स्थगिती येणार आहे भरती काही तीन चार महिन्या अजून होणार आहे तर असे काही न्यूजमध्ये आलेलं होतं मित्रांनो पण तसं काही होणार नाही मित्रांनो तर असं काही होणार नाही मित्रांनो तर न्यूजमध्ये असं भरपूर काही आलेलं पण भरतीही आहे याच टायमिंगला होणार आहे मित्रांनो आणि त्या तिथे पण जरा दोन अडीच महिन्यासाठी वेळ दिलेला आहे काय करायचं त्याच्यावर ते अजून निर्णय येणार आहेत मित्रांनो पण आपली जी जी भरती आहे आपली जी ग्राउंड आहे ते आहे याच टायमिंगला होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण पुढे बघूया या पी डी एफमधला हा चौदावा पॉईंट आहे मित्रांनो इथं नक्की काय बोललेलं आहे काय म्हटलेलं आहे आपण बघूया ते आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करूया आणि बघूया की नक्की यांनी काय बोललेलं आहे है, काय यांचा निर्णय आहे ह्यांनी है, नक्की यांनी नक्की काय बोललं आहे ते बघूया मित्र तर मित्रांनो आपण ट्रान्सलेट केलेला आहे आपण बघू शकताय तर काय म्हटलं यांनी चौदा लाखाहून अधिक अर्जांची छाननी तसेच उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी आयोजित करणे पात्र आढळल्यास किमान तीन महिने लागतील असे आहे तर मित्रांनो इथं काय आहे की तीन महिने ग्राउंड चालणार आहे तर तीन महिन्यानंतर आपली ग्राउंड होणार नाही असं नाही आहे तर तीन महिने ग्राउंड पहिल्यांदा चालणार आहे आपलं आणि त्यासाठी तीन महिने कालावधी कालावधी लागेल तर मित्रांनो काय आहे की आता ग्राउंड चालू होणार आहे पंचवीस किंवा पंचवीस डिसेंबर किंवा दोन जानेवारीला ग्राउंड शंभर टक्क्यात चालू होणार आहे मित्रांनो तर हे तृतीयापंत्यांसाठी पण काय सांगितलेलं आहे की त्यांच्या अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर त्यांचं काय असेल ते निर्णय आहे तर आपल्याला लेखीसाठी वेळ मिळणार आहे मित्रांनो जोपर्यंत तृतीयापंत्यांची शारीरिक चाचणी होत नाही तोपर्यंत आपली एक्झाम होणार नाही मित्रांनो तर आपल्याला एक्झामसाठी खूप वेळ मिळणार आहे आणि फिजिकलसाठी कमी वेळ मिळणार आहे मित्रांनो तर त्याआधी मी काय सांगतो आहे मित्रांनो फिजिकलसाठी आपल्या या चॅनेलवरती भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत गोळा सोळाशे मीटरसाठी शंभर मीटरसाठी असे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही तो नक्की बघा आणि तुमचं इम्प्रुवमेंट होणार आहे तुमची स्ट्रेंथ ताकद स्पीड सगळी वाढणार आहे मित्रांनो कमी वेळेत कसं क करायचं आहे हे सगळं टेक्निक सांगितलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की एकदा ते व्हिडिओ बघा तुमचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो तर वेळ कमी वेळ आहे पंचवीस डिसेंबर च्या पुढे किंवा दोन जानेवारीपासून आपली शंभर टक्के शारीरिक चाचणी सुरू होणार आहे मित्रांनो तर तुम्ही जोरदार तयारीला लागा आणि अभ्यास पण करा पण अभ्यासाला आपल्याला जास्त टाईम मिळणार आहे मित्रांनो तर अठ्ठावीस फेब्रुवारी तृतीयांच्या निर्णय होईपर्यंत मित्रांनो तर पुढं अजून काय म्हटले ते बघूया आपण मित्रांनो इथं आता काय म्हटले तुम्ही बघू शकता मित्रांनो चौदा लाख सहा हजार अर्ज आले आहेत तर त्याची छाननी करण्यासाठी तीन महिने लागणार ते तीन महिने जाणार आहे त्या तृतीय तृतीयपंत्यांची उमेदवारीबाबत शारीरिक चाचणी इत्यादीबाबत निर्णय केले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो तर आणि पुढं म्हटलेलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायचं म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत ते तृतीयापंथासाठी काय निर्णय घ्यायचा आहे आणि काय त्यांचे इव्हेंट असणार आहेत काय शारीरिक चाचणीबद्दल काय असणार आहे ते हे करणार आहे तर त्या आपल्या दरम्यान आपली शारीरिक चाचणी चालूच राहणार आहे मित्रांनो पण लेखीसाठी आपल्याला ले जास्त वेळ मिळणार आहे तर लेखीसाठी काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो अभ्यास करा पण त्याआधी आपलं ग्राउंड निघालं पाहिजे जास्त आणि खूप प्रॅक्टिस करा मित्रांनो आपले व्हिडिओ पण आहेत तर नक्की बघा ते तुम्हाला आवडतील आणि तुमचा उपयोग होणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ बघा नक्की तर तुम हा व्हिडिओ चा चांगला वाटला अस वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू